नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर काल संध्याकाळी मी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू शकला नाही, कारण की त्याचं रिझन पण असं होतं, काल दिवसभर पूर्ण बिझी होतो, त्यामुळे मी कोणताही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करू शकलो नाही. तर आज थोडा वेळ मिळालेला होता, म्हटलं चला 2-4 मिनिटांचा व्हिडिओ बनवूया, कारण की 2-3 दिवस झाले मी माझ्या कामामध्ये थोडं बिझी आहे, त्यामुळे व्हिडिओ बनवायलाच मला वेळ मिळत नाही. तर आज म्हटलं चला काही करून 2-4 मिनिटांचा काही एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करूया. आज मी थोडं पोस्ट ऑफिसमध्ये पण गेलेलो होतो, म्हणजे मागे तुम्हाला मी एक योजना सांगितलेली होती, पोस्ट ऑफिसची एक इन्शुरन्स पॉलिसी होती, 399चा एक विमा होता त्याबद्दलच. तर मी आमचे घरचे मंडळी आहे, शेजारचे पण आहे काका, तर असे 7-8 जणांची पण ती पॉलिसी आम्ही काढलेली आहे. आणि पोस्टमन काका जे होते त्यांनाच मी बोलवले होते या ठिकाणी की तुम्ही या आणि आमच्या ज्या पॉलिसी आहे त्या करून द्या. तर त्यांनी आमच्या त्या पॉलिसी पण काढून दिलेल्या होत्या. आणि माझे मित्र जे आहे त्यांना पण मी सांगत असतो की अशा अशा पॉलिसी काढून घेत चाला तुम्ही, कारण की अशा योजना ज्या असतात काही जणांना माहीत पण असतात, काही जणांना माहीत पण होत नाही, त्यामुळे त्या सांगितल्या पण पाहिजे का, कारण की प्रत्येकजण असा टच राहू शकत नाही त्या गोष्टींशी. तर आपलं सांगणं कर्तव्य आहे, कारण की चांगल्या योजना असतात आणि सामान्य माणसासाठी तर या योजना खूप चांगल्या असतात. त्यामुळे तुम्हाला जर काही योजना अशा माहीत होत असतील तर तुम्ही पण लोकांना सांगत चाला, कारण की गावातील लोक जे असतात, खास करून ग्रामीण भागातील जे लोक असतात, त्यांना अशा योजनांविषयी माहिती होत नाही. तर तुम्हाला जर त्या योजना माहीत होत गेल्या तर त्यांना नक्की सांगत चाला. तर मी अशा योजना ज्या आहे प्रत्येकाला सांगत असतो. आणि असं असताना की तुमच्याजवळ जर काही आहे ज्ञान तर ते तुम्ही नक्की स्प्रेड केलं पाहिजे इतरांना पण, आणि तुमच्या ज्ञानामध्ये पण त्या, आणि तुम्ही जर असं स्प्रेड जर केलं तर तुमच्या ज्ञानामध्ये पण अवश्य भर पडत असते, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर मी असं प्रत्येक गोष्ट सांगत असतो, म्हणजे कोणाच्या फायद्याची गोष्ट जी असते मी नक्की सांगत असतो कोणाला पण, मग आपला कोणी जवळचा माणूस असेल कुणा किंवा दुसरा कोणी असेल, मी नक्की सांगत असतो, कारण की या चांगल्या योजना असतात आणि सामान्य नागरिकाला त्याचा फायदा पण झाला पाहिजे. तर अशा इन्शुरन्स पॉलिसी झाल्या, कोणाला कुठे गुंतवणूक करायची असेल आणि कोणाला जर चांगलं ज्ञान घ्यायचं असेल म्हणजे इन्व्हेस्टमेंटबद्दल, तर तुम्ही संपर्क करू शकता माझ्याशी, म्हणजे जसं म्युच्युअल फंड वगैरे झालं, कोणाला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यामध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारचे ज्ञान घेऊ शकता. आणि काही तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता माझ्याकडून. आणि माझा दुसरा एक चॅनल पण आहे स्टॉक मार्केटचा, तो पण चालू केलेला आहे आणि त्याला पण चांगला रिस्पॉन्स आहे त्या चॅनलला पण. जर कोणाला स्टॉक मार्केटची चांगली माहिती घ्यायची असेल, बेसिक स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं, म्युच्युअल फंडमध्ये कशी गुंतवणूक केली जात असते, त्या गोष्टींची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही त्या चॅनलला नक्की जॉईन होऊ शकता. त्याची लिंक पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घेऊ शकता. मी डेली एक व्हिडिओ त्या चॅनलवरती बनवत असतो आणि अपलोड करत असतो, म्हणजे माझा पूर्ण वेळ जो असतो पूर्ण व्हिडिओ बनवण्यातच जात असतो. म्हणजे स्टॉक मार्केटचे काही व्हिडिओ असतात, करंट अफेअरचे व्हिडिओ असतात, त्यानंतर एखादा व्लॉग पण दिवसभराचा बनवत असतो. तर असे 2-3 चॅनल आहे, त्यावरती व्हिडिओ मी नक्की बनवत असतो. तर कोणाला चांगलं नॉलेज पाहिजे असेल फायनान्सबद्दल, म्हणजे असं मी म्हणत नाही की तुम्ही स्टॉक मार्केटचं ज्ञान घ्या, बाकीचं पण असेल फायनान्स रिलेटेड असेल, काही स्कीम असतील त्याच्या पण तुम्ही नक्की मार्गदर्शन माझे घेऊ शकतात. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याशी, कमेंट करू शकता, मी तुमच्याशी संपर्क करू शकतो आणि त्याबद्दल नॉलेज तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. तर असं प्रत्येकाला ज्ञान असेल तर तुम्ही स्प्रेड करत चाला. आणि असं म्हटलं जात असतं की तुमच्याजवळ जर नॉलेज असेल आणि ते दुसऱ्याला तुम्ही जर दिलं तर तुमच्या ज्ञानामध्ये अजून भर पडत असते, तर 100% भर पडत असते. त्यामुळे तुम्ही पण असं तुमच्याजवळचं काही ज्ञान असेल तर तुम्ही नक्की दुसऱ्यांना देत चाला. तर आज वेळ होता म्हटलं 2-4 मिनिटे तुमच्यासोबत बोलूया. आणि माझं असं चाललं आहे की 2-4 दिवसामध्ये मी आता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे रात्री 9-10 वाजेच्या दरम्यान लाईव्ह येण्याचा नक्की प्रयत्न करेल, म्हणजे तुमच्याशी पण अशा लाईव्ह गप्पा पण होत जातील. तर 1-2 दिवसामध्ये मी करतो प्रयत्न लाईव्ह येण्याचा, मग आपण लाईव्हमध्ये पण त्या ठिकाणी बोलू पण शकतो. तर मला पण आता थोडं काम आहे, तर त्यामुळे आपण पुन्हा भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.